थिएटरमध्ये अनेक सिनेमे रिलीज होत असतात. काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात तर काही सिनेमे फ्लॉप ठरतात. सिनेमाची कथा, त्यातील पात्र, सिनेमाचे दिग्दर्शन या सगळ्यांवर सिनेमा चांगला की वाईट हे ठरत असते. तर या आठवड्यात कोणते सिनेमे थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत हे पाहूयात. प्रेमकथेचा उलगडा करणारे अनेक सिनेमे मराठीमध्ये आले आहेत. सैराट, शाळा, मुंबई पुणे मुंबई यांसारख्या सिनेमांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. अशीच एक प्रेमकथा या आठवड्यात आपल्या भेटीला येत आहे. फतवा हा सिनेमा प्रेमावर असला तरी एका वेगळ्या थाटणीचा आहे. ग्रामीण भागातील तरुण तरुणीची लव्ह स्टोरी आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठा सांगणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून एक नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रतीक गौतम दिग्दर्शित या सिनेमात श्रद्धा भगत मुख्य नायिकेच्या भूमिकेत असून छाया कदम, नागेश भोसले यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा 9 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होणार आहे. 90चा काळ गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी फार कमी अभिनेत्री आज इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिव्ह आहेत. त्यात काजलचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. देवीसारख्या शॉर्ट फिल्म्समधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हेलिकॉप्टर इला या सिनेमात तिने केलेली आईची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली आहे. पुन्हा एकदा काजल आईच्या भूमिकेतून आपल्याला भेटायला येत आहे. सलाम व्यंकी नावाचा सिनेमा 9 डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आपल्या आजारी असलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेल्या आईची आणि आपल्या आईवर प्रेम करणाऱ्या मुलाची गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. मर्दानी 2 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला विशाल जेठवा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. रेवती यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात आमिर खान कोमियोच्या भूमिकेत आहे. जगण्याला नवीन दिशा देणारा हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा. नीना गुप्ता सध्या बऱ्याच सिनेमातून आपल्या भेटीला येत आहे. नीना गुप्ता आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत असलेला वध हा सिनेमा येत्या 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिक्षक म्हणून मिडल क्लास जीवन जगणाऱ्या शंभूराज मिश्राने आपल्या मुलाला बाहेर देशात शिक्षणासाठी पाठवण्याचे स्वप्न पाहिले. मुलाला परदेशात पाठवल्यानंतर घरात रोज होणाऱ्या समस्यांनी बेजार होऊन डोक्यावर कर्ज घेतलेल्या शंभूराज मिश्राने केलेल्या कारणांचे वर्णन करणारा हा सिनेमा आहे. ट्रेलर पाहत असताना अनेक ठिकाणी श्वास रोखून ठेवायला लावणारा हा सिनेमा प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच वाढवेल. थ्रिलर ड्रामा सिनेमाच्या प्रेक्षक वर्गासाठी हा सिनेमा परफेक्ट ठरू शकतो. जॅकी श्रॉफ यांच्या अनेक भूमिका आपण पाहिल्या आहेत, परंतु लाईफ इज गुड या सिनेमातून एक वेगळेच कॅरेक्टर घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रामेश्वर असं या पात्राचं नाव असून एका अकाउंटंटची भूमिका करत आहेत. आईचं निधन झाल्यावर हे जग आपल्यापासून लांब गेले आहे असं त्यांना वाटू लागतं. त्याच वेळेस मिश्ती नावाची एक लहान मुलगी त्यांच्या आयुष्यात येते. त्यानंतर त्यांची वाढत गेलेली मैत्री, त्यांच्या नात्याला आलेला बहर या सगळ्याची कहाणी सांगणारा हा लाईफ इज गुड सिनेमा 9 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लव्ह स्टोरी, ड्रामा, थ्रिलर या सगळ्या जॉनरमध्ये सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.